नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागील व्हिडिओ मध्ये आपण पाठीमागच्या लेक्चर मध्ये गेलो होतो अपोजिट नंबर कशाला बोलायचं आणि कोणता अपोजिट नंबर आहे, कोणत्या संख्येचा अपोजिट नंबर कोणता आहे हे पण बघितलं होतं. या व्हिडिओ मध्ये आपल्याला बघायचं आहे कंपेअरिंग इंटीजर्स. कंपेअरिंग इंटीजर्स म्हणजे इंटीजरची काय करा, तुलना करा. आपल्याला तुलना करायची तीन चिन्ह आहेत माहिती आहे. एक पहिला ह्याचं चिन्ह आहे, दुसरा असे चिन्ह आहे आणि तिसरं हे चिन्ह आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं, ह्या तीन चिन्हांचा वापर करायचा. कोणता इंटीजर लहान आहे, कोणता इंटीजर मोठा आहे हे एकदम थोडक्यात तुम्हाला सांगतो. नीट लक्ष ठेवायचं आणि काय करायचं, हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. बघा पहिल्यांदा मी जर ह्या पद्धतीने घेतलं, समजा दोन संख्या घेतल्या, कोणते दोन इंटीजर्स घेतले, समजा इंटीजर कनेक्शन समजा फोर आणि इकडे घेतलं एट आणि तुम्हाला विचारलं ह्या दोघांपैकी मोठं कोण आहे, तुम्ही साहजिकच काय म्हणणार आहे एट हे कसं आहे मोठं आहे. आणि लक्षात ठेवा जी संख्या मोठी असते त्यासाठी नेहमी दोन लोक करायचे. त्यामध्ये दोन लोक काय आहे, या ठिकाणी एक लोक आहे एक लोक आहे आपण म्हणूया, या ठिकाणी एक लोक आहे एक लोक आहे. मग आता ह्या दोघांपैकी कोणतं चिन्ह असेल तिथं, तर ह्या दोघांपैकी कोणतं चिन्ह असणार आहे पहिलं. आता आठ हे मोठे आहे चिन्ह एक असेल असतं, हे झालं इंटीजरच्या बाबतीत. कारण की बघा जर समजा मी असलेलं टेन आणि इथं लिहिलं वन, टेन आणि वन कोणती संख्या कोणतं चिन्ह असेल, कोणती संख्या मोठी आहे, दहा ही संख्या कशी मोठी आहे. दहा संख्या मोठी आहे म्हणल्यावर तुझ्याकडे काय करायचे, दोन लोक करायचे. हे तर आपले नॉर्मलच्या बाबतीत झालं. आता थोडस पुढचं जाऊन सांगतो तुम्हाला. जर हे बघा पुढचं, जर समजा एका बाजूला मायनस चिन्ह आहे, आता मी इथं मायनस टेन लिहिलं आणि दुसऱ्या बाजूला मी इथे किती लिहिलं फोर्टीन लिहिलं, आता ह्या दोघांपैकी मोठं कोण आहे, तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, जर एकीकडे मायनस आणि इकडे प्लस आलं तर जी संख्या प्लस मध्ये म्हणजे ही तुम्हाला माहिती आहे ही संख्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये आणि ही संख्या कशा मध्ये पॉझिटिव्ह मध्ये, मग जी संख्या निगेटिव्ह मध्ये असते ती संख्या लहान असते. म्हणजे हे असते लक्षात ठेवायचं. समजा दुसरं एक्झाम्पल, मी ह्या बाजूला लिहिलं वन आणि इकडे लिहिलं मायनस एवढं लिहिलं, मग आता सांगा म्हणलं कोणती संख्या मोठी आहे कोणती संख्या लहान आहे याची तुलना करा म्हणलं तर तुम्हाला काय करावं लागणार आहे, ह्यामध्ये ह्या ठिकाणी वन जे आहे हे वन ग्रेटर आहे लक्षात ठेवायचं. का तर ह्या बाजूला याला पॉझिटिव्ह आहे आणि हे कसं आहे निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असल्यामुळं एक हे कसं आहे मोठं आहे. तिसरं एक्झाम्पल ह्याच्यामध्ये समजा मी तर मायनस सेव्हन लिहिले आणि या ठिकाणी किती लिहिलं फोर लिहिलं, आता कोणती संख्या मोठी आहे कोणती संख्या लहान आहे, तर ह्यामध्ये बघा इकडं मायनस आहे आणि इकडं प्लस आहे. जी ज्या संख्येला मायनस चिन्ह असतं ती संख्या नेहमी लहान असते, ती संख्या कशी असते नेहमी लहान असते हे लक्षात ठेवायचं कंपल्सरी. समजा आणखी एक एक्झाम्पल घेतलं मी ह्या ठिकाणी फोर चौथं एक्झाम्पल घेतलं आणि त्याच्यामध्ये मायनस टेन आणि इकडं घेतलं हंड्रेड, मायनस टेन आणि हंड्रेड, कोण म्हणत आहे ज्या संख्येला मायनस चिन्ह आहे ती संख्या कशी असते लहान असते, म्हणून ती कसं लहान झालं ती संख्या मोठी झाली असं कंपॅरिझन करायचं आहे. आता आणखी बघा जर आतापर्यंत आपण काय बघितलं ते घरे कंपॅरिझन करताना हे त्याचं तुम्हाला बघा पहिलं जर मी इकडं फोर आणि इकडं नाईन लिहिलं तुम्हाला कोणती संख्या मोठी आहे सगळ्या म्हणजे तुम्ही लगेच काय म्हणा नाईन हे मोठं आहे. परत दोन नंबरला काय बघितलं आपण तर एकदा मायनस फोर आणि एकदा इकडं काय मोठी संख्या आहे समजा ह्या दोघांपैकी मोठं कोण आहे तुम्ही काय म्हणणार टेन मोठं आहे. पण जर समजा दोन्हीकडं पण ह्या ठिकाणी पण मायनस चिन्ह आहे आणि ह्या ठिकाणी पण मायनस चिन्ह आहे, अशा वेळेला जर म्हणलं तुम्हाला कोणती संख्या मोठी आहे हे सांगा म्हणलं तर मला सांगा तुम्हाला कोणतं मोठं दिसतंय, दहा मोठं दिसतंय का चौदा मोठं दिसतंय, मायनसचा प्रश्नच नाही मायनसचा प्रश्न नाही, फक्त दहा मोठा आहे का चौदा मोठा आहे, चौदा मोठा आहे की नाही तुम्हाला सांगू इच्छितो मी, दहा मोठा का चौदा मोठा, तर तुम्ही काय म्हणणार चौदा मोठा. मग काय करायचं उलट करायचं, जे लहान संख्या आहे हीच मोठी म्हणायची, यामध्ये हीच संख्या मोठी आहे. जर दोन्हीकडे मायनस चिन्ह इकडे पण इकडे पण मायनस चिन्ह असेल तर असं करायचं. म्हणजे समजा मायनस चौदा आणि इकडे मी मायनस सात लिहिलं कोणती संख्या मोठी आहे, दोन्हीकडे मायनस चिन्ह जी लहान संख्या दिसते तीच मोठी, दोन्हीकडे कसं येतं मायनस चिन्ह असलं की असं करायचं. समजा मायनस फोर आणि इकडे मी मायनस टेन लिहिलं, मायनस फोर आणि मायनस टेन
आता दोन इकडे पण मायनस चिन्ह दिसतंय, मग कुठली संख्या मोठी आहे? इकडे पण मायनस आहे, इकडे पण मायनस आहे, म्हणजे जी संख्या लहान असेल तिच्याकडे काय करायचं? ग्रेटरचं चिन्ह करायचं. आणि वाचताना कसं वाचतं? ज्याला मायनस फोर इज ग्रेटर दॅन मायनस टेन, मायनस फोर इज ग्रेटर दॅन मायनस टेन. आणखी आता पुस्तकामध्ये एक्झाम्पल आहे बघा, एका ठिकाणी असं दिले मायनस वन आणि एका ठिकाणी मायनस टू, कुठली संख्या मोठी आहे? दोन्हीकडे पण मायनस चिन्ह आहे, मग जी संख्या लहान आहे ती संख्या काय करायची? ग्रेटर करायची. समजा आता असं असेल मायनस फोर्टीन आणि इकडे पण मायनस फोर्टीन, कोणती संख्या मोठी आहे कोणती संख्या लहान? अशा वेळेला काय करायचं? दोन्ही संख्या सारख्याच आहेत, इकडे पण मायनस फोर्टीन आणि इकडे पण मायनस फोर्टीन, म्हणजे ह्या दोघांमध्ये कोणतं चिन्ह येणार आहे? इज इक्वल टू चिन्ह येणार आहे. मायनस सिक्स आणि इकडे झिरो, मायनस सिक्स आणि इकडे काय झिरो, कोणती संख्या मोठी? इकडे मायनस चिन्ह आहे म्हणून झिरो हे कसं असणार? मोठ असणार. ह्याच पद्धतीनं आपला प्रॅक्टिस सेट सात आहे, असंच आहे. कोणता प्रॅक्टिस सेट आहे? प्रॅक्टिस सेट सेवन काय करायचं आहे? प्रॅक्टिस सेट सेवन तुम्ही सोडवायचा आहे आणि माझ्या नंबरवरती फोटो काढून पाठवायचा आहे. सर्वांनी सोडवायचं आहे कंपल्सरी. ओके.